ताजे ताजे घोसाळे चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता याला आपण शेंड्याची आणि बुडखाकडची साईड आपण कापून घेऊया. बारीक याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. मध्ये बरोबर कट देऊन याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या. कोवळे घोसाळे घेतले की त्याची भाजी छान लागते, नाहीतर थोडे कडक असेल तर त्याच्यामध्ये बी तयार झालेले असते, ती भाजी एवढी टेस्टी लागत नाही जेवढी कोवळी घोसाळी असलेली भाजी टेस्टी लागते. तर छान असे घोसाळे बारीक कापून घ्यायचे. घोसाळ्याची भाजी खूप पटकन शिजते, घोसाळ्याला स्वतःचेच खूप पाणी असते, त्याच्यामुळे पाणी न घालताच वाफेवरच ही भाजी आपण करून घेणार आहोत. आज घोसाळ्याला गिलके बोलले जाते. बऱ्याच जणांना गिलकेची भाजी माहीत असेल, बऱ्याच जणांना ही आवडत देखील नाही, पण या पद्धतीने तुम्ही कराल तर नक्कीच आवडेल तुम्हाला. तर आपले घोसाळे कापून झालेत. एक छोटा कांदा आपण घेतलेला आहे, हा कांदा ऑप्शन आहे, घातला किंवा नाही घातला तरी चालेल, पण घालण्याचा उद्देश एकच आहे की जे पावडर मसाले आपण घालतो ते जळून जाऊ नये, फोडणी जळून जाऊ नये, म्हणून थोडासा कांदा घालायचा आहे. तर कांदा देखील बारीक कापून घेतला आहे. मस्त असे आपले घोसाळे बारीक कापून घेतले. आपण कढईमध्ये एक पळी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी जिरं फुलून घेतलं आहे चांगलं आणि त्याच्यामध्ये हा कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता कांद्यावरती बाकीचे मसाले आपण घालू शकतो. तर ओवा मी थोडासा हातावरती चोळून घातला आहे आणि याच्यामध्ये कढीपत्ता पावडर घातली. कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता घालू शकता. खूप छान आयडिया आहे कढीपत्ता सावलीमध्ये सुकून घ्यायचा आणि मस्त अशी पावडर करून ठेवायची. उन्हामध्ये जर सुकवला तर त्याची पावडर एवढी ग्रीन अशी हिरवेगार दिसत नाही. तर चला कढीपत्त्याच्या पावडरीबरोबर आपण हिंग घातला आहे आणि धना पावडर, लाल तिखट, हळद घालून घेतली, त्याला छान मिक्स केलं आणि त्याच्यावरती कापून घेतलेल्या घोसाळ्याच्या फोडी घालून घेतल्या. चवीनुसार लगेच मीठ घातलं त्याच्यावरती, कारण मिठानेच याला छान असं पाणी सुटेल आणि त्याच्यामध्येच ही भाजी शिजली जाईल. तर छान मिक्स केली आणि आपण लाल तिखट थोडंच याच्यासाठी घातलेलं आहे की आपण याच्यामध्ये हा मॅजिक मसाला घालतो आहे मॅगीचा. तर पूर्ण एक पुडी मी त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. एक वेगळीच चव या भाजीला या मसाल्याने येणार आहे. तर छान अशी मिक्स करून घेतली पुन्हा भाजी आणि आता आपल्याला ठेवायचं आहे झाकण. झाकण ठेवून मंद आचेवरती एकही पाण्याचा थेंब न घालता आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे. 3 मिनिटानंतर मी हे पहा झाकण खोलतीये आणि तुम्ही बघू शकाल एवढं पाणी सुटलेलं आहे भाजीला. एकदाच परत मिक्स करायची, पुन्हा झाकण ठेवायचं. असं झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची. 7-8 मिनिटांमध्येच भाजी शिजते खूप. 2-2 मिनिटाला मध्ये तुम्ही चेक करून या पद्धतीने मिक्स करून घ्यायची. स्टीलची कढई असेल तर जो मसाला असतो भाजीचा तो खाली पटकन लागतो, भाजी करपू शकते, म्हणून 1.5-2 मिनिट झाले की भाजीला मिक्स करून घ्यायचं एकदा. आता भाजी आपली शिजलेलीच आहे तर आपण याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. 3 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये घातला आहे आणि छान अशी पुन्हा एकदा मिक्स करायची भाजी. गॅस आपला मंदच आहे, मोठा गॅस आपण केलेला नाही. तर मस्त अशी मसाला भरपूर अशी ग्रेव्ही असलेली हे बा थोडीशी मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. पुन्हा एकदा मी त्याला मिनिटभर वाप दिलेली आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर. पुन्हा एकदा तुम्ही बघू शकाल भरपूर पाणी सुटलेली अशी आपली मस्त घोसाळ्याची भाजी तयार झाली रसरशीत अशी. आणि मी येथे घातलेलं आहे पुदिना कापून. तुम्ही येथे कोथिंबीर देखील घालू शकता. आता गॅस मी बंद केला आहे, भाजी आपली तयार झालेली आहे. हा पुदिना देखील या भाजीमध्ये छान असा मिक्स करूयात. तुम्ही बघू शकताय मस्त पाणी न घालता घोसाळ्याची छान अशी लपथपीत भाजी तयार झालेली आहे. जास्त सुकी नाही आणि रस्सा देखील नाही, मस्त अशी डब्यावरती तुम्ही देऊ शकता. झटपट अशी तयार होणारी घोसाळ्याची भाजी नक्कीच तुम्ही एकदा करून पहा कशी वाटली. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला कळवायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत आणि व्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार.